जावलीतील माझी सर्वसामान्य जनता आणि माझे सर्व नितांत प्रेम असणारी सर्व मतदार, तालुक्यातील सगळ्या जनतेच्या खऱ्या अर्थ आणि आग्रहाखातर आम्ही निवडणूक लढवली. ती गेली 10 वर्ष तालुक्यातल्या जनतेला आपल्या हक्काचा माणूस पाहिजे होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेतेमंडळींनी मला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. दुर्दैवानं माझे मतदार पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत असल्याकारणानं माझा नाईला झाला. आमचे नेते, माझं दैवत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजेभोसले आदरणीय महाराज साहेबांचासुद्धा मला त्याप्रसंगी थोडासा अनादर करावा लागला. परंतु आम्ही आपल्या राष्ट्रवादीच्या सर्व नेतेमंडळींना समजावून सांगत होतो, महाराज साहेब सगळ्या नेतेमंडळींना की माझ्याबरोबर मतदार आहेत, तुम्ही माझा विचार करा. परंतु तसं झालं नाही. परंतु खऱ्या अर्थानं माझ्या जावलीतल्या जनतेनं अतिशय चांगल्या पद्धतीनं मला हा निकाल देऊन सर्वसामान्य मतदारांचा हा खऱ्या अर्थानं विजय मी या माझ्या मतदारांना समर्पित करतो. आपण आमदार शशिकांत शिंदे म्हणालेत की आता लक्ष घालणार आहे जाऊ, याबद्दल काय सांगाल तुम्ही? शशिकांत शिंदे साहेबांचं तर पहिल्यापासून आमच्यावर खूपच चांगल्या प्रकारचं लक्ष आहे आणि त्यांनी लक्ष घातलेल्या कारणामुळेच आम्हाला ही निवडणूक लढवायला लागलेली. ते पण आमचे नेते आहेत. आत्ता त्यांनी मला वाटते थोडासा साहेबांनीसुद्धा विचार करावा. ते सुद्धा आमचे नेतेच आहेत. प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास सेवा सहकारी संस्था व धान्य अधिकृत सहकारी संस्था यांचे प्रतिनिधित्व करणारे तालुका खटाव. परंतु त्यांनी लक्ष घालायला कोणाला शेवटी लोकशाही आहे? या गटाची मतमोजणी पूर्ण झालेली आहे, त्याचा निकाल हाती आलेला आहे. तालुका खटाव विकास सेवा सहकारी संस्था प्रतिनिधी धाक दपटशाहीला कुठल्या प्रकार प्रभाकर देवबा गाडगे 56 मते जावलीतील सर्वच नारासो उर्फ नंदकुमार महादेव मोरे 46 मते आमच्या वैध मतपत्रिका 102 अवैध मतपत्रिका 1 मतपत्रिका 103 आमदार शिवेंद्रजी भोसले यांच्या विकास सेवा सहकारी संस्था तालुका खटाव या गटातून गाडगे प्रभाकर देवगा हे 56 मते मिळून विजयी झाल्याचे या ठिकाणी मी घोषित करीत आहे. या पुढे आम्ही राजकारणामध्ये जे सहकारामध्ये काम करणार आहोत, सहकारामध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण येणार नाही याची दक्षता घेणार. 144 कलम आज तहसीलदारने आपल्या मतदारसंघात लागू केले, तुमच्या मतदारांना काय सांगाल आव्हानकार? नाही, सर्वांना मी या ठिकाणी अतिशय शांततेचं आवाहन करतो. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये. म्हणजे ज्यांनी आतापर्यंत आम्ही याव करू आम्ही त्याव करू, खऱ्या अर्थानं शिंदेसाहेबांविषयी आमचं सुद्धा नितांत प्रेम आहे. परंतु शिंदेसाहेबांचे जे बगल बच्चे आहेत त्यांनी जो उच्छाद तालुक्यामध्ये मांडला होता त्या उच्छादाला शिंदेसाहेब रोखू शकले नाही आणि आमचा सोन्यासारखा माणूस खऱ्या अर्थानं आमच्या मतदारांच्या समोर वाईट प्रेझेंट झाला ह्या त्यांच्या बगलबच्च्यांमुळं. माझी शिंदेसाहेबांना याच अनुषंगाने विनंती आहे की आपण आपल्या बगलबच्च्यांना आवरावं, आमचं प्रेम तुमच्यावर आहेच.